नमस्कार, मी सतीश कासेळा. नमस्कार, महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया काही ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद परिसरातील ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला. देगलूर उदगीर हायवेवर रस्ता रोको करत गावकऱ्यांनी रस्ता बंद पाडला. प्रचंड संख्येने जमलेल्या गावकऱ्यांच्या आंदोलनामुळे या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण होती. मुक्रमाबाद गावातील 1310 घरे लेंडी प्रकल्पात 34 वर्षापूर्वी संपादित झाले, मात्र या घरांच्या मोबदला गावकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. त्यामुळे गावकरी आता आक्रमक झाले असून मावेजा मिळेपर्यंत सातत्याने आंदोलन करण्यात असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. हा धरण लोंबकळत आहे, ह्याच्यामध्ये पुढारी आणि अधिकारी हे संगनमतानं ह्या लेंडी धरणाला बाजूला ठेवून त्यांचं आपापलं बोट कसं भरतं आहे आणि राजकारण कसं करतात हे चालू आहे. तरी आम्ही ह्याला फाटा देऊन आजपर्यंत जेवढे काही मोर्चे धरणे झालेत, पण आता सर्वपक्षीय म्हणून आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांनी गावकऱ्याच्या वतीनं हा बंद पुकारलेला आहे आणि तो बंद बेमुद्दत आहे. किंवा एका दिवसापुरतं किंवा एका तासापुरतं एका दोन तासापुरतं नसून हे बेमुद्दत बंद आहे. तरी शासनाला आम्ही विनंती करतो की आमचे सुखदुःख पहा. आमची एक पिढी बर्बाद झाली, दुसरी पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे. एखाद्याचं घर पडलं तर त्यांना कसं राहतो त्या घरामध्ये, 35 वर्षापासून त्यांना कसं जीवन जगतोय. अर्धं घर पडलेलं आहे, अर्धं घर पडण्याच्या मार्गावर आहे. रात्र कशी काढावी. आमच्या येथील धरणग्रस्ताचे जे काही घरकुलंसुद्धा त्यांनी कामं बंद ठेवले आहेत, कारण का पुनर्वसनमध्ये बांधता येत नाही, पुनर्वसनची जागा निर्मिती नाही आणि पडलेल्या घरा जागेमध्ये त्यांनी बांधू देत नाहीत. जवळजवळ 250 ते 300 बेघर झालेले आहेत. ह्या लोकांना घरकुलंसुद्धा बांधायची परवानगी शासन देत नाही. तरी आम्ही नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद तालुका मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे लेंडी धरणाची निर्मिती झालेली आहे आणि या ठिकाणी 12 गावं जात असून 11 गावाचे पैसे मिळालेले आहेत. मुक्रमाबादचा मावेजा मिळालेला नाही. मुक्रमाबादचे 1310 घरं संपादित होत आहेत. आवाड 15 पाच झालं. मग आवाड पाच झाल्यामुळे आमची व्याज बंद झाली. शासन आमचं विनाकारण आम्हाला त्रास देत आहे. अशा ह्या वेळेस आम्ही रस्त्यावर उतरतो, एक वेळेस नाही तर 10 शासनाच्या आमच्याकडे पाहण्याचा दृष्टी बरोबर नाही आणि त्यांचं धरणावरही हे नाही. आज 7 झालं धरणाचं काम बंद आहे. येथील अधिकारी व शासकीय यंत्रणा या ठिकाणी अपुरी पडत आहे. 7 धरणं बंद होऊन काहीच उपयोग झाला नाही. या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी माझी विनंती आहे. कारण 50 कोटीचं धरण 1500 कोटीवर गेलं आहे. इतकी मोठी फुगवी रक्कम वाढली कशी, ह्याच्यासाठी माझी विनंती आहे योग्य ते कारवाई करण्यात यावी. 1310 घरं लिंडी धरणामध्ये जात आहेत. 35 आम्हाला 93 रक्कम आमची 1310 घरांची झालेली आहे. शासनानं आम्हाला 1 रुपयासुद्धा दिलेला नाही. 11 गावाचं 2 वाटप झाले पण मुक्रमाबादचा 1 रुपयासुद्धा वाटप झालेला नाही. त्यासाठी शासन जागी झालं पाहिजे म्हणून आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि उपोषणाला बसलेलं आहे. गावातील सर्व 1310 घरातील जवळपास 10,000 लोक ह्या जागी उपोषणाने धरण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. त्यासाठी शासन जागी होऊन ह्या गोरगरीब माणसाचे व्यथा समजून घेऊन यांना 93 लवकरात लवकर द्यावं. जर न देत असेल तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधामध्ये आम्ही करू आणि सरकारला जाब विचारू. बस.